हॅलो, हाय, नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करताय. तुम्ही इथे पाट्यावरती घेतले अद्रक लसण वाटण्यासाठी आणि मुंगण्याच्या शेंगाची मी आज भाजी करणार आहे. आणि मी तुम्हाला सायंकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि जे नवीन असेल तर ते सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सपोर्ट करा. ते इथे अद्रक लसणाचं पेस्ट वाटून राहिलेली आहे. इथे अद्रक लसणाचं पेस्ट वाटून झालेलं आहे आणि राम माझ्या जवळच आहे. हे हात टाकण्याचा प्रयत्न करून राहिले पाट्यावरती. आणि इथे खडा मसाला वाटून राहिले, जिरा, मोहरी आणि धनिया पावडर, कलमी आणि खोबरा, हे सर्व मिक्स करून वाटून राहिलेली आहे. याला छानपैकी बारीक करून घेते आणि याच्यात छान पेस्ट करून घेते. मुंगण्याचे शेंगे हे बीपी वाल्यांसाठी खूपच लाभदायक आहे. काय करते रा? हाय का? कढई मांडली आहे. कढईला मस्त छानपैकी गरम होऊ देते, त्यानंतर मी तेल टाकते. गरम तेल झालेलं आहे, याच्यामध्ये टाकते तेजपान आणि अद्रक लसणची पेस्ट. याला मस्त छान पैकी छान शिजू द्यायचं तेलामध्ये अद्रक लसणाच्या पेस्टला. आता अद्रक लसणाचा पेस्ट शिजलेला आहे, आता खडा मसाला टाकून दे. याला पण छान पैकी शिजू द्यायचं खडा मसाल्याला तेलामध्ये. तुझ्या पप्पाची आवडती भाजी मुंगण्याच्या शेंगा होणार आहे. आरवीच्या पप्पाला आवडते मुंगण्याच्या शेंगा. याच्यामध्ये हळद, धनिया पावडर, गरम मसाला. रामले बघ, गुड्डन बाबू पडू जाय ना. आणि तिखट छान पैकी शिजू द्या. आता टमाटर चिरून ठेवले, टमाटर करते राम? मस्ती करून राहिली का राम? ओ ये ये जय कर, जय पडशील गुड्डन. 5:30 झाले नाहीतर राम रडते ना, तर मला लवकरच स्वयंपाक करावा लागते. राम माझ्या जेवण आलेलं आहे, टाकलो राडते. थोडं तिखट मिठामध्ये हे सामान टाकून घेते, नंतर मग भाजी शिजल्यानंतर वाचलेलं टाकून दे. आपण हे शेंगा मुंगण्याचं टाकून दे. मुंगण्याच्या शेंगाला मस्त मसाल्यामध्ये छान शिजू द्यायचे.
छान पैकी मग नंतर पाणी टाकायचं 5-10 मिनिटानंतर तर मसाला आतमध्ये तरी मसाला शेंगाच्या आतमध्ये जाते. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही पण रेसिपी करून बघा. खूपच छान रेसिपी आहे. काय म्हणले कुठं बापू लागून जाईल बॉल मला का माहित कुठं आहे बघ शकता तेल पण सुटवलं तर सुटलेलं आहे. इकडे मी तांदूळ धुत आहे कारण की आरोईला खूप भूक लागली आहे म्हणत होती, तर तिच्यासाठी आता भात मांडते कारण की तिची औषध सुरू असल्यामुळे तिला भूक जास्तच लागते. तर इथे मी तांदूळ धुवून राहिलेली आहे. इथे मुंगण्याची शेंगाची भाजी पण छानपैकी शिजलेली आहे आणि भात पण शिजलेला आहे आणि आरोई तिला ताट वाढते आणि थोडं थोडं देते कारण पूर्ण ताट भर झालं. कर जेवण बापू ये.